चला तर आता आपण निघतोय घरी जाण्यासाठी. घरी जाण्यासाठी म्हणजे त्याच्या अगोदर आपण जाऊयात ओझरला आणि तिथून जाऊयात घरी. तर चला आता आपण पहिले जाऊयात ओझरला. हां बोल. लाईफ ही बंद झाली आणि माझ्या सोबत आहे. आज आम्ही आलोय पापा करायला. कुठे आलोय? आपण आलोय मंदिर करायला. बापा करायला आलोय. आम्ही बापा करायला आलोय. आता त्याला ते गावची थंडी पडलेली आहे. खूपच थंडी आहे. इथे खूप थंड पाणी आहे पाठीमागे दिसत असेल. नमस्कार, आजच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आम्ही आलो आहे आता ओझरला, ओझरच्या विघ्नहर्ताचं दर्शन घेण्यासाठी आणि सगळेजण निघालेत. खूप थंडी आहे गावी, खूप म्हणजे खूपच थंडी आहे. आणि आता दुपारचे 4 वाजलेत आणि वातावरण बघा केवढं एकदम असं वाटेल की पाऊस पडतो की काय. आणि सूर्य पण असा दिसतोय ना की जसं चंद्र उगवलं आहे त्या टाईपमध्ये सूर्य दिसतोय. म्हणजे खूप एवढी थंडी आहे गावी, प्रचंड प्रचंड थंडी असं वाटते. आणि अंतराचा बघा अवतार बघा केसांचा कसा आहे. ऍक्च्युअली तिथे अवतार का झाला माहितीये का? टोपी घालून. टोपी पण घातली आणि हवा एवढी आहे ना त्यामुळे केस सगळे असे हे झालेत, भुरे भुरे झालेत. अंतर आपण केस बघू तुझे. हा बघा कसा जंगल. आता सांगू केली तर आता आम्ही इथे जरा पूजेचं सामान वगैरे घेतो आणि नंतर आतमध्ये जातो. तर तुम्हाला दाखवतो मंदिर. हा इथे बघा खूप थंडी आहे गावी, सगळीकडे टोपीच टोपी, म्हणजे स्वेटर आणि टोपी एवढंच भेटेल. तर आता आपण पूजेचं सामान घेऊयात आणि आता मंदिरात जाऊयात. भक्तिनिवासच्या बाजूला हा मोठेच्या मोठे एलिफंट आहेत, दोन आहेत, एक या साईडला आहे आणि एक या साईडला आहे. तर आता आम्ही फक्त एलिफंटच बघतोय, बाकीचे सगळे पुन्हा पुढे गेलेत. तर चला आपण जाऊयात फटाफट. हां आणि आता इथे सगळे खेळण्यांची दुकानं लागली आहेत आणि मग ह्या पोरांच्या वरती आहे ना मम्मीच जास्त इंटरेस्टेड आहे. हे घेऊयात ते घेऊयात ते घेऊयात. हां गादा घ्यायची गादा. माझ्या पोरांची इच्छा पूर्ण नाही झाली मम्मा नातवंडांची नको करायला. मुख्य मंदिराच्या बाहेर बघा दोन्ही साईडला अशी मस्त फुलांची आणि पूजेच्या सामानाची दुकानं लागलेली आहेत भरपूर. आणि इतर ठिकाणी जसं जबरदस्ती केली जाते ना हात ओढून वगैरे, तुम्हाला सांगितलं जातं की हे घ्या ते घ्या ते घ्या, तसं इथे काही नाही. तुम्हाला जिथे जायचं आहे त्या दुकानात जा, सामान घ्या आणि मग आतमध्ये जा. चल आता आम्ही आलेलो आहोत मंदिराच्या बाहेर. मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे त्यामुळे आतमध्ये कॅमेरा घेऊन जाता आला नाही. तर आता आम्ही आलेलो मंदिराच्या बाहेर आणि मंदिराच्या बाहेरचा परिसर तुम्हाला दाखवतो. तर वर पहा तुम्हाला जे दिसतंय, हे जे मंदिर दिसतंय तुम्हाला ते आहे ओझरचं विघ्नहर्ताचं मंदिर. तर पहा एवढं मस्त मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसर पण एकदम स्वच्छ आहे आणि मस्तच आहे सुंदर. या आहेत दीपमाळ, दोन दीपमाळ आहेत देवाच्या. आणि हा गाभाऱ्याचा परिसर आहे, पूर्ण शांत आणि एकदम मस्त वाटते. इथे बसायला वगैरे व्यवस्थित जागा वगैरे आहे, सुंदर असा परिसर. आता जरा वेळ आम्ही इथे सगळेजण बसणार आहोत शांत 2 मिनिटांसाठी आणि त्यानंतर आम्ही आतमध्ये जाणार आहोत. इथून आतमध्ये एंट्री केली की गाभारा आहे. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं की आम्ही गावी आलो आहे आणि देवदर्शन करतो आहे, पण आमचं गुड लक खूपच चांगलं आहे कारण की ज्या ज्या ठिकाणी आम्ही येतो ना त्या ठिकाणी अजिबात लाईन नाही आहे, कुठेहीच गर्दी नाही आहे आणि इथे पण नाही आहे. बघा आता मंदिरात पण कोणीच नाही आहे. हां इथे आपल्याला गणपती बाप्पा दिसतोय, एकदम आरामशीर दर्शन वगैरे होतं शांतपणे, म्हणजे काही जबरदस्ती नाही की धकलाकली नाही, आरामशीर एकदम शांतपणे आरामशीर दर्शन वगैरे घेतलं इथे गाभाऱ्यात. बराच वेळ आम्ही इथे बसलो आणि फेऱ्या वगैरे मारल्या मस्तपैकी शांतपणे, फोटो वगैरे काढलेत. आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघतो. देवदर्शन झालेलं आहे आणि आता घरी यायला निघालो आहोत. माळशेज घाट उतरून खाली आलो आहे आणि आता थोडंसं चहा नाश्ता करण्यासाठी हॉटेलमध्ये थांबलेलो आहोत. बघूयात आता इथे काय काय मिळणार आहे आणि काय काय आम्ही खाणार आहे. नाही काहीच नाही खाणार आहे कारण का गाडीमध्ये आता काहीच नव्हतं, मी तर चहा पण नाही पिणार आहे. कसं तरी होतं एकदा तो घरी कधी जाते असं नाही. बराच वेळ गाडीमध्ये होतो ना 2-2.5 तास, तर गाडीत बसून बसून जरा त्रास झाला.
तर म्हटलं जरा थोडेसे पाय मोकळे करूयात आणि चहा वगैरे पिऊयात आणि काय बघूयात खाऊयात काहीतरी खाऊयात काहीतरी. तर आता आपण जाऊयात बघूयात काय काय खायला मिळतं इथे. मी तर खाणार आहे, बाकीचं यांचं तर माहीत नाही. मला चहाची तलब झाली आहे तर चहा पिणार आहे पहिलं आणि त्यानंतर बघूयात काय मिळतं आहे का. आता चहा नाश्ता वगैरे करून झालेला आहे, चहाच पियालो आहे आणि नाश्त्यामध्ये फक्त वडापाव खाल्ला आहे. हलका फुलका नाश्ता कारण की खूप गर्दी होती आणि आता जेवणाचं टायमिंग पण नाही तर म्हटलं की नको खाऊ. प्रवास करायचा आहे. आम्ही आलो आहे आता घरी आणि एकंदरीत प्रवास खूप मस्त झाला. आजचा प्रवास खूप मस्त झाला आणि गेले 2 दिवसाचा प्रवास पण खूप मस्त झाला. खूप मजा आली. मुलांनी वगैरे पण काही त्रास दिला नाही आम्हाला, म्हणजे स्पेशली मला तर काहीच त्रास नाही दिला कारण की अंतर माझ्याकडे नसते, अंतर हिच्याकडेच असते. मस्ती करते म्हणजे गाडीमध्ये हे दोघे शांत होते, गाडीतून खाली उतरले की दोघांची मस्ती सुरू. हा आवरायला लागायचं त्या आणि खूप मजा आली. 2 दिवस कधी संपले ना कळलंच नाही, खूप फास्ट निघून गेले हे 2 दिवस. ऍक्च्युली ना 4 वर्षानंतर आम्ही डोंगलीच्या बाहेर निघालो कारण की अंतरा पोटात होती तेव्हाही आम्ही बाहेर निघालो नाही. त्यानंतर अंतरा लहान होती म्हणून आम्ही बाहेर निघालो नाही. आम्ही फिरत होतो पण इथे जवळपास म्हणजे जास्तीत जास्त 4-5 किलोमीटरच्या अंतरामध्येच आम्ही फिरत होतो. म्हणजे वेस्टला जा, ईस्टला जा, कल्याणला जा किंवा दिव्याला जा, सोनालीकडे, एवढंच. याच्या व्यतिरिक्त आम्ही जास्त बाहेर गेलोच नाही आणि मध्यंतरी ट्रेन पण बंदच होत्या या 2 वर्षामध्ये. जायलाच भेटलं नाही. एकदा फक्त आम्ही आमच्या मैत्रीण, ज्या माझी मैत्रीण आहे, तिच्या हळदीला गेलेलो कुर्ल्याला. हा त्याच्यानंतर तर आम्ही कुठेच गेलो नाही. त्यामुळे हा आमचा 4 वर्षानंतरचा प्रवास होता, खूप मस्त झाला. आणि आता गाडीमध्ये बसल्यानंतर तेच आपण नेहमीप्रमाणे डिसाईड करतो की आपण दरवर्षी जाऊयात, हे करूयात, ते करूयात वगैरे. आता माहीत नाही किती सक्सेस होत आहे ते, तर बघूयात आता पुढे कसं आणि कुठे फिरणार आहोत ते. डिसाईड तर खूप काही केलं की इथे जायचं आहे तिथे जायचं आहे, माहीत नाही आता. तर चला आता हा आमचा जर्नीचा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतो. आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय. हां लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. बाय बाय. अंतराला पण बाय बाय करायचं.